काय म्हणताय, कशासाठी तुम्ही उपोषणास बसला? माझं नाव चेतक प्रभाकर आरळे, जात हिंदू मा, शंकर महाराज मठामध्ये मी गेलो होतो 20 वेळ, त्या तिथं मुरली मोळ आले होते, तर तिथं आतमध्ये गेलो आणि गाभाऱ्याच्या मागच्या ठिकाणी, गाभाऱ्याच्या शंकर महाराज मठाच्या गाभाऱ्याच्या माग बरोबर रुद्राभिषेकचे रूम आहे, तर त्या रुद्राभिषेकच्या रूममध्ये मला जायचं होतं, तर मला त्यांनी अडवलं जाण्यापासून. राजेंद्र शेळकर जे भाजपचे नगरचे होते, त्यांचा भाऊ महेश शेळकर आणि त्यांचा मुलगा आहे अथर्व शेळकर आणि पुतण्या आर्थिक शेळकर, यांनी अडवलं मला तिथे जाण्यापासून आणि तिथं मला मान आणली आणि जातीवरून मला शिवीगाळ केली. तिथे आतमध्ये जायचं नाही, लायटी काढून माझी शिवीगाळ केली. का, कशासाठी नेमकं तुम्हाला त्यांनी सांगितलं की आतमध्ये जायचं नाही? काय माहित नाही का, जातीवरून ते म्हणते की तुझी लायकी नाहीये, तू काय आतमध्ये जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्राच्या लोकांनी पूजेच्या ठिकाणी यायचं नाही असं सांगितलं होतं. आणि त्याच वेळात त्यांनी काय केलं, दुसरे अजून त्यांच्या ओळखीचे त्यांच्या जातीचे लोक होते, त्यांना बोलवून माझ्यासमोर बोलवून आतमध्ये घेतलं, त्यांना घेतलं म्हणून मला नाही घेतलं, मला शिवीगाळ केली, त्यांनी सगळेजण मारायला लागले. तुम्ही याची तक्रार केली आहे का तुम्ही पोलिसांकडे? मी तिथून बाहेर पळून आलो, कसा पळून आले मी परत 112 फोन लावला की मला मदत पाहिजे, 112 फोन लावला मला काहीच मदत नाही झाली, म्हणून मी तासाभराने परत एक फोन लावला 112 नंबरचा, तरी मला काहीच मदत नाही झाली. तिथून मग मी पळून इथं थांबलोच नाही, थांबलो आणि 3 दिवसानंतर मी अर्ज केला पोलीस स्टेशनला, सीपी ऑफिसला अर्ज केला, असे मी 4 अर्ज केले 8-8, 10-10 दिवसांनी, तरी मला काही एक निरोप आला. मी पोलीस स्टेशनला गेलो विचारायला अर्ज संदर्भात, आता टाळायचं होतं सगळे लोक. आणि मग त्यानंतर मी असंच एकदा मग त्या साहेबांना भेटलो, मी साहेबांना पियायला, त्यांना म्हणलं माझा अर्ज का नाही घेतला. आणि आत्ता गेल्या आठवड्याची गोष्ट आहे, माझी त्यांनी जबानी घेतली पूर्ण देऊन, रेश्मा साळुंखे मॅडम म्हणणे त्यांनी घेतली. त्यानंतर मला म्हणले तुझ्याकडे साक्षीदार आहे, आता साक्षीदार होते ते माझ्यासोबतचे 2 जण होते, माझ्यासोबतचे तर माटात आले होते, त्यांची साक्ष झाली, त्या 2 SC चे 1 जण ओपनचे आहेत, यांची पण साक्ष झाली, तरी पण गुन्हा दाखल करायला टाळलं करते. मग शेवटी मी आता उपोषणाला बसलो, आता 5 दिवस झाले, बिना पाणी बिना अन्नाचं उपोषण चालू. आज कितवा दिवस आहे? आजचा 5वा दिवस. तुम्ही तुम्हाला भेटायला कोण पोलीस आले होते का पोलीस प्रशासनाकडून? कोणच नाही आता.